भी है, आज है मेरा सेकंड डे जय शिवराय भावनो आज आहे आपला दुसरा दिवस जे काही आपण सेव्हन्टी फाय हार्ट्स व्हिडिओ अपलोडिंगचं चॅलेंज घेतलं होतं ज्याची आपण कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकली होती तर भावनो हा जे काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची एक्सरसाईज किंवा कोणत्याही प्रकारचे डाएट इथं फॉलो नाही करणार आपण जे हे जे काही चॅलेंज आहे ते व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड असणार आहे आपलं जे काही चॅनल आहे ते एडिटिंग रिलेटेड आहे त्यामुळे आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर सेव्हटी फाईव्ह हार्ट व्हिडिओ एडिटिंगचं जे काही चॅलेंज आहे ते इथं घेतलं आहे तर आपण या ठिकाणी पंच्याहत्तर दिवस रेग्युलर व्हिडिओ अपलोडिंग करणार आहोत तर भाऊ यामध्ये आपण पंच्याहत्तर दिवस रेग्युलर व्हिडिओ अपलोडिंग करणार त्यामध्ये एकाही दिवसाचा गॅप इथं नसणार आहे तुमचे नाव पंच्याहत्तर दिवस व्हिडिओ अपलोडिंग काही सोपी गोष्ट नाही आहे भावनं पण जर तुमचं इथं सपोर्टिंग मला कंटिन्यू भेटला तर आपण शंभर टक्के हे जे काही पंच्याहत्तर दिवसची रेग्युलर व्हिडिओ अपलोडिंग आहे तिथं आपण शंभर टक्के पूर्ण करू आपल्या चॅनलवर जे काही एक सिरीज चालू आहे भावनं हे तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाची जे काही देव बाप्पा हे जे आपण सिरीज काढली होती पार्ट इथं असणार आहे तुम्ही या आधीचे जे पार्ट बघितले नसतील तर प्लेलिस्टची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्ही प्लेलिस्ट बघून तुम्ही अशा प्रकारची जे काही एडिटिंग आहे ते सुद्धा तिथं बघू शकता आपला आजचा जे काही हा भावनो तेरावा व्हिडिओ असणार आहे तर भावनं याचे काही थमनल आहे ते सुद्धा तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता व्हिडिओचा मी तुम्हाला समोर इथे दाखवून देईल भाऊन व्हिडिओ मला आवडला असेल ते कसा झाला आहे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि भाऊ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल तुम्ही नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर भावना लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण इथे मराठीतून एडिटिंग शिकवतो भाऊ व्हिडिओ मध्ये जे काही सांगितलेले स्टेप आहे ते जर तुम्ही फॉलो केले तर अशा प्रकारची एडिटिंग तुम्ही तुमच्या फोन मध्ये एकदम सोप्या पद्धतीने इथं करू शकता व्हिडिओमध्ये वापरलेले सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये अगदी फुकट मध्ये मी तुम्हाला दिलेले ठीक आहे हा जे काही व्हिडिओ आहे पाहून ते आपला मोशन मध्ये गेलेला आहे मोशन ऍप जर तुमचा असेल तर या ऍपची जे काही लिंक आहे ते मी टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे जाऊन तुम्ही आपल्या तुम लेटेस्ट व्हर्जनचा अलाईट मोशन ऍप डाउनलोड करून घेऊ शकता जसं पाहून आपण तुमचा जर सुद्धा नवळ घालू तर आपला आजचं जे काही व्हिडिओ आहे तिथेच चालू करूया चलो देखो अब मैं क्या करता पाच सकाळी हे महाराणा पाच झाला तर भाऊ या ठिकाणी आपल्याला आपला अलाइट मोशन ॲप चालू करून घ्यायचा आहे अलाइट मोशन ऍप चालू झाल्याच्यानंतर इथं मी आज तुम्हाला चार प्रोजेक्ट इथं दिलेले आहे एक डी एचडीआर इफेक्ट असणार आहे एक बीट मार्क एक शेकी फेड आणि पुन्हा एक शेकीफेड म्हणजे दोन शेकी फेट एक बीट मार्क आणि एक डी आर इफेक्ट तर भाऊ हे इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमधून आप प्रोजेक्ट्समध्ये जे काही चार प्रोजेक्ट्स असतील आजचे ते इथं इन्स्टॉल करून घ्यायचे आहे भाऊ हे इन्स्टॉल घ्यायच्या नंतर सगळ्यात आधी आपण बीटमार्कमध्ये जाऊया कारण आज आपल्याला बीटमार्कमध्ये जास्त काम असणार आहे कारण आपल्या आपल्या या जे काही आजचा व्हिडिओ आहे यामध्ये आज बीट खूप असणार आहे त्यामुळे आपल्याला तुम्हाला जे काही याच्यात बीटमध्ये फोटो लावायला थोडा वेळ लागणार आहे फोटो जे काय ते तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलसोबत खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील तर सगळ्यातरी तुम्हाला आपलं बीटमार्क इथं चालू करून घ्यायचं आहे बघू शकता बीटमार्क चालू घ्यायच्यानंतर नंतर इथे जे काही बीट्स येतील जे काही बीटमार्क असतील तुम्हाला या सगळ्या बीट्समार्कमध्ये जे 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 काही आजचे फोटो असतील ते इथं लावून घ्यायचे आहे बघू शकता आजच्या आपल्या या फोटो म्हणजे जे काही बीटमार्कमध्ये खूप फोटो इथे लावा लागणार आहे तर आपण काय करूया इथून व्हॉट्सअप डॉक्युमेंट्समधून जाऊया आणि आपल्या जवळ जे काही फोटो असतील त्या पण सगळे फोटो असे एका एका फो जे काही आपल्या व्हिडिओमध्ये जे काही बीटमार्कमध्ये एक एक असे फोटो इथं लावून घेऊया तर आपण लवकरात लवकर आपले जेवढे काही फोटो असतील ते इथे लवकरात लवकर लावून टाकूया तर भाऊ शेवटपर्यंत आपण बघू शकता आपण आपल्या आजचे सगळे फोटो इथं आपल्या सगळ्या बीटमार्कमध्ये इथं लावलेलं आहे मी थोडं फास्ट फॉरवर्ड केलं तर या ठिकाणी आपल्याला सगळे आपले फोटो इथं लावून घ्यायचे आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही फोटो आपल्याला खूप लावा लागणार आहे कारण बीट्स खूप इथं जास्त आहे तर इथं तुम्हाला सगळे फोटो लावून घ्यायचे आहे सगळे फोटो लावल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं बॅक यायच्या नंतर जे काही आता तुम्हाला मी शेक इफेक्ट दिलेला आहे त्यातला तुम्हाला त्यातला तुम्हाला शून्य पॉईंट शून्य दोनवाला जे काही शेक इफेक्ट असणार आहे ती तो ओपन करून घ्यायचा आहे म्हणजे दोन नंबरचं जे काही शेक इफेक्ट आहे त्यातला हे जे काही बघू शकता इथे दोन इफेक्ट इथं दिलेले आहे तर सगळ्यात आधी पहिला जे काही इफेक्ट असेल ते तुम्हाला इफेक्ट्समधून कॉपी इफेट्स करायचा आणि पुन्हा बॅक येऊन आपली जेके मदी है। मदी जेके शुरुआ ता है। शुरुआ जे काही बीटमार्क असेल त्यामध्ये तुम्हाला इथं जायचं आहे बीटमार्कमध्ये जे काही फोटो असतील सुरुवातीला त्यांना सगळ्यांना हा इफिट तुम्हाला इथं लावून टाकायचा आहे सुरुवातीला म्हणजे बघू शकता भावना इथे एक मोठ्या ज्याची बघू शकता इथपर्यंत सात पॉईंट वीसपर्यंत पर्यंत तुम्हाला हे एकच जे काही इफेक्ट आहे तिथं लावत राहायचं आहे पहिल्या फोटोला लावला त्यानंतर दुसऱ्या फोटोला लावायचा पुन्हा तिसऱ्या फोटोला फोटोला सिलेक्ट करायचं इफेक्ट्समध्ये जायचं तीन डॉ सिलेक्ट करून पेस्ट इफेटचं जे काही ऑप्शन असेल तिथं तुम्हाला असं करून टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तर जेवढे काही तुमचे सात पॉईंट वीसपर्यंत पर्यंत जे काही बीटमार्कमध्ये फोटो आहेत त्या सगळ्या फोटोना तुम्हाला था था आप के फोटो हा इफेक्ट इथं सगळ्यात आता इथं लावून टाकायचा तर बघू शकता अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना आपण हा इफेक्ट असा इथं लावून टाकूया फोटोला तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे आणि जे काही पुन्हा तीन डॉटचं ऑप्शन येईल त्यावर जाऊन पेस्ट इफेटचा ऑप्शन इथे तुम्हाला करून टाकायचं तर हे एवढं इथे केल्याच्यानंतर पुन्हा सात पॉईंट वीसच्या पुढे इथे एक जे काही फोटो आहे त्याची ड्युरेशन थोडी जास्त आहे तर या ठिकाणी आपल्याला काय कर करायचं शून्य पॉईंट शून्य दोनच्याच जे काही शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जे काही इफेक्ट असेल बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करायचा आणि त्या फोटोला इथे बीटमार्कमध्ये जाऊन लावून टाकायचा आहे बघू शकता सात पॉईंट वीसच्या पुढे जे काही बीटमार्क आहे त्याला हा एकाच फोटोला हा इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे बघू शकता सात पॉईंट वीसला यायचं आणि हा जे काही फोटो आहे या एका फोटोला तुम्हाला हा इफिट इथं फक्त पेस्ट करून टाकायचा आहे म्हणजे हे प्रकारे इथं दिसून येईल तर एवढीच नंतर आता दहा पॉईंट शून्य तीनपासून पुढे जे काही बीट मार्क येतील त्यांच्या सगळ्यांना जे काय आता आपलं दुसरा शे इफेक्ट आहे ते इथे इफेक्ट लावून टाकायचा फक्त इथं बघू शकता छोटी छोटी मार्क आहे एकदम जवळ यांना फक्त तुम्हाला स्किप करायचं आहे यांना कोणत्याही प्रकारचा जे काही इफेक्ट आहे इथं लावायचा नाही फक्त बाकीचे जे काही बीट बीट्स असतील इथून बघू शकता सात पॉईंट जे काही आपलं दहा पॉईंट शून्य तीनपासून ते तुम्हाला इथं बघू शकता सव्वीस पॉईंट सत्तावीसच्या बीटमार्कपर्यंत पर्यंत म्हणजे या बीटमार्क पर्यंत सव्वीस पॉईंट शून्य नऊच्या आणि पुन्हा इथे एवढी जागा स्किप करून पुन्हा एकोणतीस पॉईंट दहापासून पासून ते शेवटपर्यंत म्हणजे हा जे काही वेगळा इफेक्ट मी तुम्हाला वेगळा दिलेला आहे बघू शकता हा इफेक्ट असणार आहे तुम्हाला इथे शेक इफेक्टमध्ये दिसून येईल तर हा इफेक्ट तुम्हाला इथं काय करायचं सिलेक्ट करायचं या लेअरला लेअरला सिलेक्ट करायचं नंतर इथं बघू शकता लेअर थोडी आपलीशी वेगळी येईल त्याला तुम्हाला काय करायचं याला इथे आधी सगळ्यात आपण फिल कॉम्पोजिशन एरिया एरिया करून टाकूया आणि या लेअरला इथं इफेक्ट्समध्ये जाऊन इथं काय करूया कॉपी इफेक्ट्स करूया हा जे काही इफेक्ट आहे इथे कॉपी करायचा आहे आणि पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता उरलेल्या सगळ्या फोटोना हा एकच इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे तर आपण काय करूया बघू शकता इथून आपले जे काही फोटो असतील त्यांच्या सगळ्यांना हा इफेक्ट जे काय ते फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटमध्ये जाऊन जे काही इफेक्ट आहे ते असं इथं सिलेक्ट करायचं आहे आणि इफेक्ट्स म्हणजे तीन डॉटमध्ये जाऊन पेस्ट पीटचं जे काही ऑप्शन आहे ती तुम्हाला असं इथं सिलेक्ट करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना इथं सिलेक्ट करूया आणि जे काही इफेक्ट्समध्ये जाऊन जे काही आपला आजचा हा इफेक्ट आहे ते असं इथं लावून टाकूया तर बघू शकता अशा प्रकारे जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना इथं सिलेक्ट करून हा जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं असं लावून टाकायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना असं इथं सिलेक्ट करूया आणि हा जे काही इफेक्ट आहे इथं असं इथं लावून टाकूयात आपल्या जण रेक्टँगल ॲड झालं तर आपण काय करूया फक्त फोटोला इथं सिलेक्ट करून हा जे काही इफेक्ट आहे ती असा लावून टाकूया तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे तर आपण सगळ्या आपल्या फोटोंना हा जे काही इफेक्ट असेल ते इथं असा लवकरात लवकर इथं लावून टाकूया तर आपण काय करूया इथं थोडं जे काही पार्ट आहे इथं थोडं इथं फास्ट फॉरवर्ड करूया तर इथं आपण इफेक्ट लावलेला आहे तर इथं बघू शकता इथं तुम्हाला गॅप सोडायचा आहे यांना कोणताच इफेक्ट नाही लावायचा पुन्हा एकोणतीस पॉईंट अकरापासून ते शेवटच्या बिटमारपर्यंत आता इथं सगळे हा इफेक्ट इथं तुम्हाला फक्त फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्स जाऊन हा इफेक्ट तुम्हाला असं इथं लावून टाकायचा आहे तर आपण लवकरात लवकर हा इफेक्ट इथं पण परत एकदा इथं फास्ट फॉरवर्ड इथं करून टाकूया तर भाऊ ना या ठिकाणी आपण हाय ही फिट इथं सगळीकडे इथं लावलेलं आहे तर सगळ्या फोटोंना हाय फिटे लावल्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं सुरुवातीला जाऊन इथं तुम्हाला एक ओवर लेवल इफेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे ती इथं लावून टाका ते इफिट इथं लावल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे हा इफिड असणार आहे हाय फिट इथं लावायचं आणि इफेटची थोडी ड्युरेशन तुम्हाला शेवटी इथं वाढून घ्यावं लागेल शेवटी याला वाढवण्यासाठी व्हिडिओ याला सिलेक्ट करून तुम्ही किंवा जे डुप्लिकेटसुद्धा करू शकता तर आपण सिम्पली काय करू याला इथं कॉपी लेअर करूया सगळ्या लेअर कॉपी करून याला इथं काय करू याची ब्लेंडिंग जे काय इथं स्क्रीनमध्ये अधिक करून टाकूया याची ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये करून पुन्हा इथं जी एकदम शेवटी येऊन याला पेस्ट लेअर करूया पेस्ट लेअर करून बघू शकता आता इथे पेस्ट लेअर घ्यायच्या एक्स्ट्राचा पार्ट इथून आपण ट्रिम करूया बघू शकता या पॉईंट पासून एक्स्ट्राचा पार्ट इथून जे घ्यायला सिलेक्ट करून ट्रिम करायचं आणि ब्लेंडिंग जे काय याची स्क्रीन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायची तर हे सगळ्यात आधी एवढं तुम्हाला करून घ्यायचं आहे हे एवढं करायच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे एकदम सुरतला जायचं आहे एकदम सुरतला जसं तुम्ही जाल तर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथं तुम्हाला एक आपली शॅडो इथं लावू शकता किंवा डायरेक्ट इथं एच डी आर इफेक्टसुद्धा लावू शकता तर आपण काय करूया एक कलरची जी काही शॅडो आहे आपल्या जो एक कलरची शॅडो आहे तर ते शॅडो इथं लावून टाकूया कलरची शॅडो इथं लावायची आहे शॅडोची पी एन जी जे काय आहे त्याची ड्युरुशन शर्ट पण वाढून टाकायचे सगळ्यात आधी आणि काय कराय शाडोला थोडं असं इथं झूम करा शाडोडाला थोडं खालच्या बाजूला असं झूम करा आणि पुन्हा काय करा आपली जे काही एच डी आर इफिट आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला दिलेली आहे ते सुद्धा प्रोजेक्ट इथं इन्स्टॉल करा तर आपण काय इथं बॅक येऊया बॅग आल्याच्यानंतर जे काही एच डी आर इफेक्ट आहे त्यामध्ये जाऊन दोन लेअर असतील ते दोन्ही लेअर कॉपी लेअर करायच्या बघू शकता असे त्याला लाँग प्रेस करून दोन्ही लेअरला काय करायचं या ऑप्शनमध्ये जाऊन कॉपी टू लेअर्स करून टाकायचं आणि पुन्हा याला कट करून पुन्हा बॅक येऊन पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि सुरुवातीला ते लेअर ते याच ऑप्शनमध्ये जाऊन पेस्ट करायच्या लेअर पेस्ट करायच्या आणि एकदम शेवटी जायचं डायरेक्ट एकदम शेवटी आणि पुन्हा एक एका लेअरला सिलेक्ट करायचं आणि या ऑप्शनवर टच करून याची ड्युरेशन वाढून घ्यायची पुन्हा दुसऱ्या लेअरला सिलेक्ट करायचं आणि हे या ऑप्शनवर जाऊन याची ड्युरेशन वाढून घ्यायची तर अशा प्रकारे याची ड्युरेशन शेअरपर्यंत येईल आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ पूर्णपणे होऊन जाईल तर वरच्या एक्सपोर्ट जो ऑप्शनवर टच करून तुम्हाला आपला आजचा जे काही रेडी व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्टवर टच करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊनु तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा आपला आजचा दुसरा व्हिडिओ आहे तर तिसरा व्हिडिओ उद्या येणार आहे तर भाऊनुसार त्यासाठी तयार राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली एखादी चांगली कमेंट नक्की करा चला भाऊ ना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये